मनात रावणाचा विचार ठेवायचा आणि एकीकडे भगवान श्रीराम दाखवायचा, हे जे कृत्य चाललेलं आहे त्या कृत्याचा आम्ही निषेध करतो आहे. यांना जी गुंगी निर्माण झालेली आहे, सत्तेचा माज जो आलेला आहे, तो माज आता हा देशातले लोक उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. आमचे राजीवजीनी प्रधानमंत्री असताना खुद रामलल्ला तलाव रामलल्लाचा ताला खोलला, त्याची पूजा केली आणि तिथंच त्यांनी शिलान्यास केलेला होता. जय सियाराम. आपल्या देशामध्ये जे काही चाललेलं आहे ते फार काही चांगलं चाललेलं आहे असं कोणालाही म्हणण्याचं काही कारण नाही. धर्माच्या नावाने जे राजकारण केलं जाते आहे, एकीकडे भगवान श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि एकीकडे द्वेष भावना वाढवायची, मनात रावणाचा विचार ठेवायचा आणि एकीकडे भगवान श्रीराम दाखवायचा, हे जे कृत्य चाललेलं आहे त्या कृत्याचा आम्ही निषेध करतो आहे. निषेध करण्याचं कारण असं आहे, आसाममध्ये राहुल गांधीजी मंदिरात दर्शन करण्यासाठी जात असताना त्यांना तिथं थांबवलं गेलं, त्यांना प्रवेश नाकारला आणि त्याच ठिकाणी मंदिराच्या समोर राहुल गांधीजींना प्रार्थनेसाठी मंदिरात जाण्यासाठी प्रशासनाला विनंती करावं लागत असेल, तर एकीकडे हिंदू खतरे में है असे नारे लावणारी लोक, मी जुन्या काळातली गोष्ट आठवण करून दिली पाहिजे की काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या अनुयायांना दर्शन घेण्यासाठी मनाई करणारी लोक आज सत्तेत आहे का, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू धर्मात मी मरणार नाही, अशा पद्धतीची त्यांना शपथ घ्यावं लागली काळाराम मंदिरामध्ये. आणि तिथूनच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र परिवर्तन केलं हा इतिहास या देशाच्या लोकांना माहितीसाठी मी या ठिकाणी सांगितला पाहिजे. केंद्रात आणि राज्यात स्वतःला हिंदूचं सरकार म्हणणारे लोक राज्याराज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू खतरेमे असं पद्धतीचे मोर्चे काढतात आणि एकीकडे राहुल गांधीजी मंदिरात जात असताना त्यांना मनाई करणं, त्यांच्या गाडीवर पथराव करणं, आमच्या तिथल्या अध्यक्षाला मारहाण करणं, त्याचा रक्तपात करणं, हेच काय भगवान श्रीरामांनी शिकवलेलं आहे? भगवान श्रीरामांनी अहिंसेचा मार्ग आम्हाला शिकवलेला आहे, आमचा राम ते सांगतो आहे. पण हे ज्या पद्धतीनं यांना जी गुंगी निर्माण झालेली आहे, सत्तेचा माज जो आलेला आहे, तो माज आता हा देशातले लोक उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मी आज आमचे नेत्यांना मी म्हणालो की तुम्ही आवाहन करा की चलो आसाम, तर मग तिथले मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री काय करतात मग आपण पाहू. पण आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला कुठलाही उद्रेक करायचा नाही, आम्ही हा सगळा मार्ग अहिंसेच्या मार्गाने, हे लोक हिंसा करत असतील पण आपण अहिंसेच्या मार्गाने जाऊ, प्रेमाने आम्ही जिंकू आणि सत्याच्या मार्गात आम्ही आहोत, तर सत्याच्या मार्गाने आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीचा सल्ला राहुल गांधीजींनी मला दिला. तर मी आज त्यांना तेच सांगत होतो की हे तुम्हाला तिथं अडवतात, आम्ही येतो तिथं. महाराष्ट्रातून मी 50,000 लोक घेऊन येतो, देशातून असे लोक गेलीत तर मग काय होणार तिथं? पण मला राहुल गांधीजींनी या पद्धतीचा सल्ला दिला की आपल्याला या पद्धतीचा कुठलाही उद्रेक करायचा नाही. पण हे जे वागतात आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे वाढलं, समजा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. राहुल गांधींच्या न्याय यात्रेला ज्या पद्धतीनं अडवण्याचं काम, त्यांना त्यांच्या गाडीवर पथराव करण्याचं काम, म्हणजे राहुल गांधीजींना तर काल अक्षरशः लोकांच्या समोर जावं लागलं आणि सांगावं लागलं की मला मारा, तुम्हाला मारायची इच्छा आहे तर. या पद्धतीनं राहुल गांधीजी लोकांमध्ये गेले, म्हणजे ही जी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे,
त्याच्याबद्दलचा आम्ही निषेध करण्यासाठी मी आज इथं या पत्रकार परिषद घेण्यासाठी मी इथं आलेला आहे. आपण आज प्रश्न विचारू शकता. ते चुकीचं सांगतात. मूळ प्रश्न आहे की जी जागेवर त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे भगवान श्रीराम मंदिराचं, ते नरसिंहराव प्रधानमंत्री असताना जी 60 एकर जागा त्या ठिकाणी बाबरी मस्जिद सोडून आरक्षित केलेली होती त्या जागेवर मंदिर आहे. हे हा मार्ग काँग्रेसनीच त्या काळात काढला. मी उदाहरणार्थ सांगतो, सोमनाथांचं मंदिर गुजरातमधलं, त्याच्यावरही मोगल साम्राज्याने त्या काळात ते मंदिर एकदा नाही अनेकदा तोडलं. पण देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूजी झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल पासून सगळ्यांनी निर्णय केला की कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि त्याच्या माध्यमातून ते मंदिर बांधायचं. सोमनाथांचं मंदिर हे त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पासून सगळ्यांनी मिळून ते मंदिर बांधलं. त्याचा ओहापो नाही केला. ज्यावेळी प्राण प्रतिष्ठा करायची होती ते शंकराचार्यांच्या हातानेच ती प्राण प्रतिष्ठा करून घेतलेली होती. इथं 4-4 शंकराचार्यांनी विरोध केला की मंदिर अपूर्ण आहे, या ठिकाणी या पद्धतीची प्राण प्रतिष्ठा करणं आणि तेही पौष महिन्यात करणं, ज्या ठिकाणी धार्मिक अनुष्ठान केलं जात नाही हा आमचा धर्म शिकवतो. पण हे शंकराचार्यापेक्षा मोठे झाले. केंद्रातले मंत्री सांगतात की शंकराचार्यांचा हिंदू धर्माशी काय संबंध. म्हणजे आता हे धर्मापेक्षा आणि भगवान श्रीरामाशी अपेक्षाही सुद्धा भाजपाले मोठे झाले असतील तर ठीक आहे, त्यांचा गर्व त्यांच्यासाठी आहे. पण आम्हाला त्यांच्या त्या भानगडीत पडायचं नाही आहे. त्यांनी काय उत्सव साजरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण भगवान श्रीराम जसे आमचेच आहेत असं ते सांगतात, ठीक आहे, त्यांना मर्यादा पुरुषोत्तम मला करायचं असेल आणि भगवान श्रीरामाला लहान करायचं असेल आणि मोदींना मोठं करायचं असेल, ते आपण बॅनर पण पाहिले त्यांचे भगवान श्रीरामाला. आणि आता तर नरेंद्र मोदीजींनी घर बांधून दिलं ना भगवान श्रीरामाला. अहो तुमची काय औकात आहे? भगवान श्रीरामाचं घर तुम्ही बांधून देऊ शकता? जितनी बरी राम ने चाबी उतना ही खिलौना चलेगा, उसके आगे नाही चलोगे. भगवान श्रीरामाला हे लहान जे मानायला लागलेली आहे भाजप, तर त्याला आज ना उद्या त्यांना त्याचं ह्या सगळ्या घमंडाचं गर्वाचं त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागणार. आम्ही जाणार ना काही कोणाच्या याच्यामध्ये काही त्यांचंच थोडी आहे. आमचे राजूजीनी प्रधानमंत्री असताना खुद रामलल्लाचा ताला खोलला, त्याची पूजा केली आणि तिथंच त्यांनी शिलान्यास केलेला होता. आणि त्यांनीच त्यावेळेस सल्ला दिली होती की ह्या वादात पडू नका, राम मंदिर आपण बांधू. पण ज्या पद्धतीनं यांनी कारसेवकांचं आणि मुस्लिमांचं जे रक्त वाहिलं, जो उद्रेक या देशामध्ये केला, त्या उद्रेकाचं काय, त्या रक्ताचं काय, अनेकांचा जीव त्याच्यामध्ये गेला त्याचं काय, यासाठी की भाजपने मंदिर बांधलं याच्यासाठी. आणि म्हणून संत जे आज आमचे हिंदू धर्माचे संत जे भाजपवर टीका करायला निघालेले आहेत, शंकराचार्य साधे संत नाही, बंधू संत नाही, शंकराचार्य त्यांच्या तपस्या आहे, त्यांनी धर्माचं रक्षण केलेलं आहे, त्यांनी धर्माला सुरक्षित केलेलं आहे. आणि अशा शंकराचार्यांवर टीका बीजेपीचे मंत्री करत असतील केंद्रातले, तर हे कुठल्या लेवलवर गेलेले आहेत. सत्तेचं जे आंधळपण असते ते आंधळपण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ते बघताय, त्याच जग बघताय. मला बीजेपी सर्टिफिकेट देणारे कोण होते? शंकराचार्यांनी त्यांचं आमंत्रण नाकारलं. तर ते हिंदू धर्मीय विरोधी आहेत की ते भगवान श्रीरामाच्या विरोधातले आहेत? आखरी धार्मिक प्रतिष्ठान जे असतात कुठल्याही धर्माचे असो,
कुठल्याही धर्माचे असो, धार्मिक प्रतिष्ठान करणारे जे धर्मगुरू असतात त्यांच्या हाताने होतो, त्याला काही नियम आहे प्रत्येक धर्माचे. पण इथं राजकारणामध्ये भगवान श्रीरामाला ओढलं जात असेल आणि त्याचं इव्हेंट केलं जात असेल, त्यांनी कयास काही बांधव. त्याच्यामध्ये परदेश पिक्चरमधले गाणं आहे, त्याच्यात म्हटलेलं आहे की जिसके मन में रावण है उसके मन में राम नहीं हो सकते. आता मी कोणाला म्हटलं नाही, ते परदेश पिक्चरचं गाणं आहे. आणि आज जे काही चाललेलं आहे ते कृत्य जे पाहिलं त्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. भगवान श्रीरामाला लहान बनवून त्यांना बोट घेऊन चालत असतील, भगवान श्रीरामाला हे लोक घर बांधून देत असतील. या देशाच्या असंख्य हिंदू बांधवांनी, मी पण पैसे दिलेले आहेत, अनेक हिंदू बांधवांनी पैसे दिलेले आहेत, त्यांच्या पैशाने मंदिर झालेलं आहे, भाजपच्या पैशाने नाही. पण त्यांना आता त्या सगळ्या गोष्टीचं आज, आणि म्हणून ते संत आपल्याला सोशल मीडियावर आपण पाहतोय की संत रोज भाजपला शिवाशाप करतात, ते पाहतो आपण. त्यांच्यामध्ये फार आहे, ते बॅनर पोस्टर पाहत येतो तुम्ही आता, त्याच्यातच खूप साऱ्या गोष्टी कळतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आग लागलेली ते आम्हाला कळतं, त्याच्यामुळे ते बोलायचं नाही. पण भगवान श्री राम के साथ इस राज्य के युवाओं के हाथ में भी काम मिलना चाहिए, किसानों के फसल को दाम मिलना चाहिए, गरीब को भी स्वाभिमान से जीने का अधिकार रहना चाहिए. लेकिन राम नाम जपना और पराया माल अपना, जे बंधू असतात ना बंधू बाबा, जे त्यांच्यासाठी गाणं आहे, खऱ्या संतांसाठी नाही आहे ते. आज GST सारखा कायदा आणून सर्वसामान्याच्या खिशातून पैसे काढून मुठभर मित्रांच्या घरी टाकले जातात, म्हणून ते गाणं यांना बरोबर फिट होतं. राम नाम जपना न पराया माल अपना, हे रोज लोकांचे खिशे कापतात आहे आणि मित्रांच्या घरात टाकतात आहे. आणि म्हणून मित्रांना आमंत्रित केलं गेलेलं आहे, मित्र गेलेले आहेत तिथं सगळे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केलेला आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्याच्यामुळेच ते दैवतच राहणार आहे. त्यामुळे हे असे इतिहासकार आणि असे काही आले तरी त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. ते सगळ्या धर्माचं रक्षण करणारे होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली, त्याचा अर्थच असा होता जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी मुसलमानांवरही प्रेम केलं होतं, त्यांच्या बहुबेटींनाही न्याय दिलेला होता, ख्रिश्चन असो आदिवासी असो प्रत्येकांना न्याय देण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची, तेच राज्यकर्त्यांचं त्याच्यामधलं महत्त्वाची भूमिका असतात हे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणारी काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं पालन करत नाही, आणि या पद्धतीचे काही लोक येऊन शिवाजी महाराजांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, अजून करणारही राहतील, पण त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्याच्याबद्दलचं भविष्यात हे अशा पद्धतीचे नवीन इतिहासकार जे असतात त्यांना योग्य पद्धतीनं आम्ही त्यांचा इतिहास त्यांना समजवून सांगतो. त्यांचे व्यापारी मित्र अयोध्येला होते पण राजकीय मित्र वन मॅन शो. आपल्या देशातलं संविधान आम्ही भारतीय आहे, पण आता संविधानातलं बदल झालेलं आहे. मी म्हणजे भारत, मी म्हणजे भारतीय, असं हे बदल झालेलं आहे. त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे की त्यांच्या मंत्रिमंडळातही तेच आहे, त्यामुळे सगळेजण स्टॅच्यू सारखे जिथं होते तिथंच उभे होते. काही लोक मला बोलवलं पण मी गेलं नाही, त्याला नाराज होईल असं बोलणारी लोक आहेत, पण त्यांना बोलवलं नाही.